नमस्कार मित्रो, मी पंडित पॉटर. नमस्कार मित्रो, मी पंडित पॉटर आणि मी आज आलो आहे देहू आळंदी रोड पाटील नगर चिखलीमध्ये. बघू शकतो हॉटेल वेदांत. ह्या वेदांत मटल खानवळीमध्ये मी जेवण करायला आलो आहे. आज या ठिकाणी काय जेवण मिळतं आहे, कसं मिळतं आहे, हे सगळं पाहणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. चला तर मग आज आपण या हॉटेलची खाद्यभ्रमंती करूयात. अगदी सुरुवातीला मी किचनमध्ये गेलो तर हे मटणाचा ढिगारा सगळीकडे, एकदम मटणच मटण, मटण आणि कलेजी. एकदम मोठी ऑर्डर आली. सुरुवातीला असे 5 किलो मटण मसाला त्यांनी बनवायला घेतला. त्यानंतर ती वजळी फ्राय. बघा वजळी फ्रायमध्ये काय काय मसाले घालतात ते, त्यानंतर दही देखील घालतात ते. खूप सुंदर, अगदी ऑथेंटिक जेवण बनतं या ठिकाणी. खोबऱ्याचा केस घातला, कोथिंबीर घातली आणि हे आता मस्तपैकी चमचमीत वजळी फ्राय तयार झाले. 3 डिशमध्ये मस्तपैकी ही वजळी लावली. ही ताटा असेल कुणाची तरी, ताटाबरोबर ही वजळी जाणार आहे. आता त्यानंतर ऑर्डर आली मस्तपैकी हा गावरान चिकन मसाला. बघा एकदम चमचमीत, एक नंबर काम असतं. अगदी सगळे मसाले वगैरे त्या चिकनला मस्त लागलेत आणि आता ही गावरान चिकनची डिश भरली आहे. त्याचबरोबर हा मटण मसाला बघा तुम्ही किती मस्त मसाले जातात. दह्याचा देखील वारेमाप वापर केला जातो आहे. सुक्या कोबऱ्याचा खीस, त्या कोबऱ्याच्या खिसामुळं काय होतो, संपूर्ण तो मसाला आहे तो मटणाला मस्तपैकी दिगून बसतो. अगदी मग त्याची रंगत अगदी न्यारी होती. हा भरपूर तांबडा रस्सा मस्तपैकी, अगदी तर्री बाज रस्सा आणि त्यानंतर हा आणि रस्सा. बघा आणि रस्सा कमी आहे आणि तांबडा रस्सा भरपूर आहे, त्याच्यामुळे इतर असं वेगळं मिक्सिंग काय केलं जात नाही. आणि ह्या रस्सा देताना डायरेक्ट बादली भरूनच रस्सा तुम्ही समोर येतो. ही सुकड बघा अगदी किलो किलोमध्ये बनवतात, भरपूर सुकड बनवतात. कुरकुरीत खमंगाची सुकट असते ही. आणि ह्या सगळ्या ताई मंडळी भाकरी थापायला बसल्यात. बाकीची मस्त सुरेख आणि स्वच्छ ठिकाणी सगळा कार्यक्रम होतो आहे. हा जिरा भात आणि त्यानंतर हा आमचा पुण्याचा स्पेशल इंद्रायणी राईस. तर मित्रो, अशा पद्धतीने हॉटेल वेदांत या हॉटेलची मटण थाळी माझ्यासमोर आलेली आहे. ही स्पेशल मटण थाळी आहे ही. आणि या मटण थाळीमध्ये काय काय दिले आपण बघूयात. हे बघा, हे पहिलं हा आळणी रस्सा आहे, ह्याच्यामध्ये देखील मटण आहे. हा आहे मटण मसाला, त्याचबरोबर हा आहे मटण रस्सा, एकदम चमचमीत मटण रस्सा आहे. आणि त्याचबरोबर ही दिली आहे सुकट. सुकट तर मी खाली बनवताना पाहिलं की अगदी किलो किलोमध्ये सुकट बनवतात. आणि त्याच्यामध्ये हा दिला आहे आळणी रस्स्यातील भात, आळणी भात म्हणतात याला. आणि ही भली मोठी बिग साईज भाकरी दिलेली आहे. तर मित्र, ही अशा पद्धतीची थाळी आहे. आणि सोबत मी घेतली ही वजळी फ्राय, ही चमचमीत वजळी फ्राय घेतलेली आहे. तर ही मटण थाळी नेमकी लागती आहे कशी काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. कारण मी तर या ठिकाणी पूर्वी बरेचदा जेवलो आहे, पण स्पेशल आज तुमच्याकरता खास व्हिडिओ बनवायला आलो आहे मी. आणि त्याकरता मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिला मी रस्सा पिणार आहे, कारण ह्या हॉटेल वेदांचा रस्सा जो आहे तो इतका अप्रतिम आहे की सांगता सोय नाही अगदी, की माणूस म्हणजे आपलं पोट भरतं पण मन भरत नाही. इतका सुंदर रस्सा या ठिकाणी बनवला होता, तुम्हाला दाखवतो मी. जेवण करताना जेवण करू की रस्सा पिऊ असा काय असा विषय या ठिकाणी होतो. इतका सुंदर रस्सा बनवतात, त्याच्यामध्ये
सगळे मसाले पडतात, पण त्याबरोबर येसूर हा प्रकार देखील ह्यामध्ये असावा असं मला वाटतं. फार सुंदर बनवतात आणि विशेष म्हणजे हे सगळे मसाले किंवा हे मटण बनवणारे किचनमध्ये स्वतः या हॉटेलचे मालक काम करतात, स्वतः जाती लक्ष घालतात. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताल की ह्याच्यामध्ये अजिनोमोटो किंवा टेस्टिंग पावडर म्हणतो ह्याचा बिलकुल वापर होत नाही, अगदी ठेवत देखील नाहीत आणि बाळगत देखील नाहीत. अगदी म्हणजे ऑथेंटिक जेवण आहे. या ठिकाणी मटण दाखवतो मी तुम्हाला. मी स्पेशल मटण थाळी मागवली, चिकन थाळी देखील मिळते आहे, पण हे बघा अगदी मस्त सुटसुटीत एकदम सुंदर शिजलेलं मटण. एक दुसरा पीस दाखवतो तुम्हाला, पीस खाऊन बघतो मी. हा बऱ्याचदा काय होतं, मटण शेकड्यामध्ये किलो असतं, हे शेकडो किलो मटण असतं. एखाद्या कधी न शिजलेला पीस येतो, लोकांना मटण शिजलेलं नाही आहे असं नसतं, एखादा अर्धा चुकून पीस राहत असतो. पण मटण हे समोर खातो मी तुमच्या अगदी तोंडात विरघळते म्हटलं तरी हरकत नाही आहे. एक पीस खातो परत. वा, मीडियम तिखट, लहान मुलं खातील. आणि ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे, इतकी भयंकर गर्दी असते या ठिकाणी. तुम्ही कोणत्याही वारी या, भयंकर गर्दी तुम्हाला मिळणार. पण जर तुम्ही चुकून फॅमिली घेऊन आलात तर तुमची मजा आहे, तुम्ही निवांत बसून जेऊ शकता. पण सिंगल आला तर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास पाऊण तास वेटिंग ही करावी लागेल. अशी ह्या ठिकाणची पद्धत मी नेहमी बघत आलो आहे. बघूयात आता हा आणि रस्सा बघतो आता पिऊन मी थोडा. बघा याच्यामध्ये पण दोन पीस दिलेत. हे टोटल एका थाळीमध्ये जवळपास 200 ग्रॅमपर्यंत मटण आपल्याला येतं, म्हणजे मटण खाऊन अगदी मन भरतं, मन तृप्त होतं. आणि रस्सा पिऊन बघतो मी आता. आमच्या भागामध्ये हा म्हणतात आणि असता, पण असतं खारट, थोडं खारट जास्त असतं याच्यामध्ये, चढलेलं खारट असतं थोडं, त्याच्यामुळे त्याशिवाय स्वाद येत नाही ह्या रश्श्याला. खूप सुंदर आहे, सुकट काय आहे जेवताना खाऊ आपण ती. तर त्याचबरोबर ही वजडी, ही वजडी फ्राय त्यांनी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता इतकी सुंदर वजडी आहे, अगदी मस्त बनवली वजडी ही संपूर्ण. मी खाऊनही बघतो ही वजडी. फारच लाजवाब आहे, शक्यतो घरी वजडी बनवायच्या कोणी भानगडीत पडत नाही. मग यायचो हॉटेल वेदांतला, वजडी घ्या. स्पेशल करीसुद्धा मिळते तुम्हाला या ठिकाणी, वजडी, कलेजी, मटण फ्राय, आळणी मटण किंवा चिकनमध्ये विविध डिशेस आहेत. पण आज काय एकट्याला इतकं खाणं जातं, त्यामधून स्पेशल मी फक्त एक मटण थाळी घेतली माझ्याकरता. वजडी तर का तुम्ही घरी बनवत नाही, पण तुम्हाला घरी जर बनवायची असेल वजडी, तर माझा एक व्हिडिओ आहे वजडी कशी बनवतात त्याबद्दलचा, तो तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन बघू शकता. तर मित्रांनो, आता मेन कोर्स तर सुरू करतो. भाकरी खायची आहे, हे सगळे जिन्नस पहिले आता बाजूला काढतो मी, कारण इथं भाकरी कुसकरून खाल्ल्याशिवाय मजा नाही आहे. मस्त बाजरीची भाकरी दिली एकदम, एवढ्या अगदी बारीक सुटली जाते मस्त एकदम खटाखट. सगळा रस्सा टाकलाय त्याच्यामध्ये, भाकरी मस्त आता चुरून घेतली आहे. वा, तुम जबरदस्त काम झालं एकदम. ही सुकट चटणी आहे, ताटात काढून घेतो तिला. भरपूर क्वांटिटी येते आणि बनवताना अगदी माझ्यासमोर 2-3 किलो त्यांनी अशी बनवून ठेवली होती, कारण गर्दी भरपूर असते लोकांची, वेळ कमी पडतो म्हणून अगोदर बनवून ठेवतात. दर तुला रस्ता आणव, इथं भरपूर खाणारा माणूस पाहिजे. हे बघा रस्सा देखील अगदी भरपूर लागेल इतका, आणि तो रस्सा म्हणजे रस्साच आहे, की तुम्हाला ताटाबरोबर वेगळा आणि डिशमध्ये वेगळा असा प्रकार नाही, अगदी मस्त रस्सा असतो. माझी भाकरी खाऊन झाली आहे.
थोडा भातही खाऊन बघतो. हा आणि रश्श्यामध्ये बनवलेला भात आहे. हा त्याला आणि भात म्हणतात. तांदूळा इंद्रायणी आणि इंद्रायणी तांदूळ म्हणजे अगदी तुपात भिजवून केलेला भात असा काहीसा प्रकार असतो. हा ही आमच्या पुणे भागातील खासियत ही इंद्रायणी तांदळाची. आणि रश्श्यामध्ये तू शिजवलं आहे त्यामुळे काय बोलायचं कामच नाही. तर मित्रांनो असा सुंदर पाहुणचार आपले वेदांतमधील. वेळ मिळाल्यास नक्की या, अगदी आवर्जून या. मी सगळ्यांना विनंती करेन की ह्या हॉटेलमध्ये तुम्ही 100% जेवायला या. तुमची जीवा तृप्त होणार त्याची 100% गॅरंटी आहे. तर आता मी जेवण करतो, तुम्ही नक्की यायला विसरू नका. धन्यवाद, आभारी आहे. जय हिंद. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद, आभारी आहे.